कळंबोली येथे बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली गेली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं गेलं. यावेळी लहान मुलांचे सांस्कृतिक नृत्यांचे कार्यक्रम घेतले गेले. प्रथम विजेत्यास 30,000, द्वितीय विजेत्यास 20,000 आणि तृतीय विजेत्याला 10,000 रोख रक्कम पारितोषिक दिलं गेलं. तरी सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी ही जयंती साजरी होत असेल तरी आजच्या जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचा विचारांचा वारसा ज्याप्रमाणे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झाला नाही आहे. परंतु एक कट्टर एक शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हा वारसा पुढे चालवण्याचा म्हणजे बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा जो वसा उचलला आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये रूपरंग आपण पाहतो की मिळत आला आहे. आणि ह्यामुळं आज ह्या महाराष्ट्रामध्ये जी बाळासाहेबांची जयंती होते तिला अनन्यसाधारण वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा जो शिवसैनिक होता तो आनंदाने ह्या उत्साहामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आणि त्याच अनुषंगानं आम्ही पनवेल नगरीमधील या शहरामध्ये आज या जयंतीच्या निमित्तानं साहेबांना अभिवादन तर केलं आहे तरीसुद्धा आज आम्ही या इथल्या स्थानिक कलाकारांना वाव मिळण्यासाठी बाळासाहेबांचा विचार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत लहान मुलाबाळांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही ह्या शाळकरी मुलांच्या निमित्तानं एक नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही साहेबांना समर्पित करण्यासाठी आज इथं साजरा करतो आहे.